अकोला लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी आज नामांकन अर्ज सादर केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासह महायुतीचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित करताना मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी अनुप धोत्रे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, रासपा, शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार अनुप संजय धोत्रे यांनी बुधवारी 3 एप्रिल रोजी आपला नामांकन अर्ज दाखल केला. भाजपा कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विजय संकल्प रॅली काढण्यात आली. यावेळी महायुतीच्या वतीने शक्तीप्रदर्शन करण्यात आले. एका सजवलेल्या वाहनावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश सरचिटणीस आमदार रणवीर सावरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, चिखलीचे आमदार श्वेता महाले, शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजुरिया, शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष विजय देशमुख आदी उपस्थित होते. ही रॅली ओपन थिएटर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उभारण्यात आलेल्या मंचावरून सर्व प्रमुख मान्यवरांनी संबोधन करीत अनुप धोत्रे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. तर मतदारांनी सकारात्मक विचाराकडे लक्ष द्यावे, कोणी काहीही म्हणू द्या, आपल्याला मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. काँग्रेसने कधीच बाबासाहेब आंबेडकरांना निवडून दिले नाही, तीच परंपरा अकोल्यात कायम आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांना निवडून द्यावे असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपा महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आपला नामांकन अर्ज सादर केला. भाजपा महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांचे नामांकन अर्ज भरण्यासाठी महायुतीचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, तालुका अध्यक्ष, पदाधिकारी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरला आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रशेखरजी बानपुळे आणि आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे तिघ नेते उपस्थित होते. आपल्या युतीचे सर्व आमदार आपल्या लोकसभेतील याकरिता उपस्थित होते आणि सगळ्यात मोठा उत्साह हा मतदार बंधू आणि ज्या युवा लोकांमध्ये आणि सोबतच महिला मंडळ यांचा खूप मोठा एक उपस्थिती याकरिता होता.